स्वागतम वेलकम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये मी वैभव खंडागळे सहाय्यक शिक्षक मोतीलाल नगर मनपा माध्यमिक शाळा गोरेगाव पश्चिम तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी त्यांची भाषा माझी साजरी मराठीया फादर स्टीफन्स यांनी आपल्या मराठी भाषेची थोरवी वर्णन करताना लिहिलेल्या ह्या ओळी अशा या मराठी भाषेचाच आपला आजचा वर्ग मी घेत आहे इयत्ता नववीचा आज आपण ऑनलाईन वर्ग घेत आहोत आणि त्याची सुरुवात एका सुंदर विचाराने करूया विचार पेरा कृती उगवेल कृती पेरा सवय उगवेल सवय पेरा चारित्र्य उगवेल चारित्र पेरा भविष्य उभेल मतीतार्थ याचा असा आहे की जर जर आपले विचार चांगले असेल तर आपली कृती आपण करत असणारं कार्य चांगलं होतं आणि जर कृती चांगली असेल तर चांगल्या सवयी जडतात चांगल्या सवयीमुळे आपोआपच आपलं चारित्र्य सुंदर बनत जातं आणि ज्या व्यक्तीचं चारित्र्य सुंदर असतं निश्चितपणे त्याला उज्ज्वल भविष्य असतं ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात ना खरं तर ती व्यक्ती सुंदर असते पण आजकालच्या युगामध्ये मुलांनो जसे विचार सुंदर असतात तसंच आपलं बाह्यरूपी सुंदर असणं गरजेचं असतं किंबहुना प्रत्येकाचा हा अट्टा चाललेलाच असतो सौंदर्यासाठीचा आणि त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील आपण करत असतो स्त्री असो की पुरुष असो भारत असो किंवा पाश्चात्य देश असो प्रत्येकाला सुंदर व्हाव असं वाटतं आणि त्यासाठी आपण ज्या वेगवेगळ्या उपाययोजना अवलंबतो त्यापैकी एक उपाययोजना म्हणजे दागिने ज्यांच्याद्वारे आपण सुंदर राहण्याचा प्रयत्न करतो तुमच्या स्क्रीनवरती आता चाफ्याची फुलं दिसत आहेत अतिशय सुंदर याला देखील आपण सौंदर्यच म्हणू शकतो नाही का निसर्गाचं सौंदर्य आणि ही फुलं पाहून मला एक जुनं मराठी भावगीत आठवतंय चाफा बोले ना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुले ना आता तुम्ही म्हणाल की चाफा तर एवढा सुंदर दिसतो आहे आणि सरांनी हे गाणं का बरं म्हटलं असेल मला देखील हाच प्रश्न पडला आहे की एवढ्या सुंदर चाफ्याला कवीने बरं अशी कल्पना केली असेल या आणि अशाच पडणाऱ्या काही प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी आपण आजचा हा वर्ग घेणार आहोत अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला सुंदर बनण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक मनुष्य आणि त्यासाठी तो वेगवेगळे अलंकार परिधान करत असतो आणि या अलंकाराने निश्चितपणे त्याच्या सौंदर्यामध्ये वाढही होतच असते जसं माणूस सुंदर दिसावा व्यक्ती सुंदर दिसावी म्हणून अलंकाराचा उपयोग करत असतो तसंच आपली मराठी भाषा सुंदर दिसावी किंबहुना सगळ्याच भाषा सुंदर दिसाव्या म्हणून ती भाषा बोलणारा जो व्यक्ती असतो ती भाषा लिहिणारा जो व्यक्ती असतो ती भाषा अधिकाधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो आता माणूस म्हटल्यावर आपण अलंकार परिधान करतो पण भाषेला नेमकं काय करायचं तर भाषेमध्ये देखील असेच अलंकार असतात कधीकधी ते अलंकार पटकन आपल्याला दिसतात वास्ताक्षणे आपल्या लक्षात येतात तर कधी कधी त्यांचा अर्थ लक्षात घेऊन मग आपल्या ते लक्षात येतात आपण इयत्ता नववीमध्ये आता अलंकार शिकणार आहोत याच्या अगोदर गेल्या वर्षी आठवीमध्ये आपल्याला पुसटचा याचा परिचय झालेला आहे पण मी तर म्हणेन त्याच्याही कित्येक वर्षी अगोदर म्हणजे अगदी आपण पहिली दुसरी असताना देखील या अलंकाराचा उपयोग करत होतो कसं आपल्या बाईंनी आपल्याला प्राथमिक वर्गामध्ये शिकवलेला कविता आठवता आठवा एक कविता मी सांगतोय बघा ढगानशिवारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी वीज देते टाळी आता तुझी पाळी वीज देते टाळी फुलं पिसारा नाच नाच रे मोरा ब्याच्या बनात नाच रे मोरा नाच आठवलं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बहुतेक सगळ्यांनीच या गाण्यावरती त्या काळामध्ये नृत्य केलेलं आहे या गाण्याचा आनंद घेतलेला आहे पण कधी विचार केला का रे गाण्यात तर सुंदर सुंदर पावसाचं वर्णन केलं आहे मोराचं वर्णन केलं आहे मग त्याच्यामध्ये काळा काळा कापूस कुठून बरं आला असेल बरोबर काळा काळा कापूस म्हणजे ते काळे काळे ढग अशा रीतीने आपण त्या काळात देखील उपमांचा वापर करून अलंकारांचा वापर करून ते गाणं सुंदर बनवलं होतं आता कधीकधी हे शब्द वाचता क्षणी आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये काहीतरी चमत्कृतीपूर्ण रचना केलेली आहे तर कधीकधी मात्र वाचल्यानंतर त्याचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो आणि मग अर्थ लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये काहीतरी चमत्कृतीपूर्ण रचना केलेली आहे जेव्हा फक्त शब्दांमध्ये नादमाधुर्य निर्माण करून शब्दांमध्ये ताल निर्माण करून कधी कधी साम्य कधी कधी विसंगती कधी कधी एका शब्दाची पुनरावृत्ती तर कधी कधी शेवटचे जे शब्द असतात शेवटचं जे अक्षर असतं सा, ते सारखं ठेवून अलंकार जेव्हा निर्माण केला जातो तेव्हा तिथे शब्दालंकार होत असतो तर कधीकधी ओळपूर्ण वाचल्यानंतर त्याचा अर्थ लागल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्याच्यामध्ये नाद माधुर्य ताल किंवा अर्थाचा काहीतरी वेगळा प्रकार करून ते अधिकाधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे तिथे तो अर्थालंकार होतो आपली मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे कथा कविता कादंबरी नाटक अभंग ओवी न जाणो कित्येक अशा रत्नांच्या खाणी या साहित्य प्रकारामध्ये आहेत आणि या प्रत्येक साहित्य प्रकारामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला अलंकाराचा वापर केलेला दिसतो या अलंकारामुळेच आपल्या मराठी भाषेला एक नवीन उंची प्राप्त होती ती आपल्या मनात खोलवर रुजवण्याचं काम आपली मराठी भाषा त्यांना मनात पोहोचवण्याचं काम हे अलंकार करत असतात त्यामुळे कोणताही साहित्य प्रकार मराठीतला घेतला तरी त्यामध्ये तुम्हाला हे अलंकार प्रकर्षाने सर्व ठिकाणी पाहायला मिळतात हे अलंकार कधी शब्दालंकार असतात तर कधी अर्थालंकार असतात शब्दालंकार म्हणजे मी अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे जेव्हा वाचताक्षणीत शब्दातील चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे अलंकार निर्माण होतो आणि लगेच आपल्या लक्षात येतं तेव्हा त्याला शब्दालंकार म्हणतात तर वाचल्यानंतर त्याचा अर्थ लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की यात नादमाधुर्य ताल किंवा शब्दांची चमत्कृतीपूर्ण रचना केलेली आहे तेव्हा तिथे अर्थालंकार होत असतो शब्दालंकार अलंकाराचा हा जो महत्त्वाचा प्रकार आहे पहिला या ताटीमध्ये याचा थोडाफार आपण विचार केला होता त्यामध्ये तीन प्रमुख अलंकार आहेत अनुप्रास अलंकार यमक अलंकार आणि शिलेश अलंकार काकीने काकांचे कपाटातील कामाचे कागद कातरीने करा करा कापले लक्षात आलंच असेल तुमच्या क ची पुनरावृत्ती झाली किंवा हिंदीतलं एक गाणं आहे खडक सिंग के नेसे खडक ती ए खिडक्या खिडकी के खडक नेसे खडकता ए खडक सिंग हे अशा प्रकारची जी वाक्य असतात ना आपल्याला त्याचा अर्थ लक्षात घेण्याची गरजच पडत नाही त्यामध्ये विशिष्ट अक्षरांची एवढी पुनरावृत्ती झालेली असते की आपोआप लक्षात येतं याच्यात नादमाधुर्य निर्माण झाले तिथे अनुप्रास अलंकार होतो जेव्हा कवितेच्या शेवटची अक्षर सारखी असतात कवीतील चरणांच्या ओळीच्या शेवटची अक्षर सारखी असतात तिथे यमक अलंकार होतो रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक सांगितलेले आहेत ते यमक अलंकार येतात हो तर कधी कधी एकाच शब्दाचे दोन अर्थ किंवा दोन वेगवेगळ्या शब्दांचा एकच अर्थ अशा प्रकारची चमत्कृतीपूर्ण रचना केलेली असते तिथे श्लेष अलंकार होतो इयत्ता नववीमध्ये आपल्याला हे अलंकार नाही आहेत परंतु आपल्याला त्याची माहिती असावी म्हणून फक्त आपण त्यांचा पुसटचा उल्लेख केलेला आहे अलंकारांचा जो दुसरा प्रकार आहे ना अर्थालंकार त्या अर्थालंकारामध्ये तुमच्या स्क्रीनवर जे दिसत ते आठ प्रमुख प्रकार आहेत आपण मराठी भाषेचा जसजसा अभ्यास पुढे पुढे करत जाऊ तसे तुम्हाला लक्षात येईल त्यामध्ये ते खूप सारे उपप्रकार पडतात तुर्तास मात्र आपण इयत्ता नववीमध्ये यातील काही अलंकारांचाच अभ्यास करणार आहोत रूपक अलंकार व्यतिरेक अलंकार दृष्टांत अलंकार आणि चेतन गुणोक्ती अलंकार हे ते चार अलंकार आहेत जे आपण इयत्ता नववीमध्ये अभ्यासणार आहोत त्यापैकी पहिला अलंकार आहे रूपक अलंकार पण मी अलंकाराकडे वळण्या अगोदर येत्या आठवीमध्ये आपण जे शिकलो होतो ते थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे उपमेय आणि उपमान या दोन संकल्पना कारण हे जे अलंकार आहेत ते जोपर्यंत आपल्याला उपमेय आणि उपमान समजत नाहीत तोपर्यंत आपल्याला अलंकार देखील समजू शकणार नाहीत या संकल्पना आपल्या डोळ्यात अगदी क्लिअर व्हायला पाहिजेत डोक्यात अगदी स्पष्ट दिसायला पाहिजेत बघूया आपण त्यासाठी उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय उपमेय म्हणजे ज्याचं आपण वर्णन करतो ते ज्या गोष्टीचं ज्या व्यक्तीचं ज्या वस्तूचं किंवा ज्या घटनेचं आपण वर्णन करत असतो त्याला उपमेय असं म्हणतात तर वर्णन करताना ज्या गोष्टीची आपण उपमा देत असतो त्याला उपमान असं म्हटलं जातं थोडंसं कन्फ्युजिंग होऊ शकेल त्यामुळे पुन्हा एकदा लक्ष द्या उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय उपमेय म्हणजे ज्या गोष्टीचं वस्तूचं व्यक्तीचं घटनेचं आपण वर्णन करतो त्याला उपमेय म्हणतात तर ज्याची उपमा देतो त्याला उपमान असं म्हटलं जातं अगदी लक्षात ठेवण्यासाठी यापुढे जाऊन मी अजून सोपं करून म्हणेन उपमेय म्हणजे जे आपल्या जवळ असतं जे आपल्याशी संबंधित असतं ज्याचा आपला संबंध आलेला असतो ते उपमेय असतं तर जे आपल्यापासून लांब असतं ज्याचा तेवढा संबंध आलेला नसतो तेव्हा त्याला उपमान असं म्हणतात एका उदाहरणाच्या साह्याने आपण बघूया अजय वाघासारखा शूर आहे अजय वाघासारखा शूर आहे आता अजय आणि वाघ हे दोन घटक याच्यामध्ये आहेत पण आपल्यासाठी जवळचं काय आहे मी उपमेय आणि उपमान समजवताना सांगितलं होतं उपमेय आपल्याजवळचं असतं तर उपमान थोडंसं लांबचं असतं अजय आणि वाघ याच्यापैकी आपल्याजवळचं माणसांच्या का जवळचं काय असू शकेल अजय त्यामुळे अजय हे इथे उपमेय आहे तर वाघ हे इथे उपमान आहे अजून एक वाक्य सांगतो आहे त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे इथे पण दोन घटक आहेत उपमेय आणि उपमान आहे त्याचे अक्षर आणि मोती आता त्याचे अक्षर आणि मोती याच्यामध्ये आपल्याजवळचं काय आहे किंवा आपण कोणाचं वर्णन करतोय तर त्याच्या अक्षराचं त्यामुळे त्याचे अक्षर हे झालं उपमेय तर त्याच्या अक्षराला मी कशाची उपमा दिलेली आहे मोत्याची त्यामुळे मोती हे झालं उपमान आता बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल की उपमेय काय आणि उपमान काय अलंकारांकडे वळूया रूपक अलंकार जेव्हा उपमेय आणि उपमान हे एकरूप असतात म्हणजे खरं तर ते दोन वेगवेगळे असतात पण कवीने अशी कल्पना केलेली असते की ते दोन्ही एकच आहेत त्यांच्यामध्ये भिन्नता नाहीच आहे त्यांच्यामध्ये वेगळेपणा नाहीच आहे असं जिथे वर्णन केलेलं असतं तिथे रूपक अलंकार होतो बघा आपण यानंतर सुद्धा जे अलंकार शिकणार आहोत ना त्याच्यामध्ये हे उपमेय आणि उपमान खूप महत्वाचं आहे त्यामुळे रूपकलंकारामध्ये एक प्रमुख वैशिष्ट्य रूपक अलंकाराचं की उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एक रूपता असते ते एकच आहे असं सांगितलेलं आहे आपण बघूया आता उदाहरणाच्या सहाय्याने कसं ते उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुख चंद्रमा सकळी कांती पुरुषोत्तमा ऊठ रमा वाट पाहत आहे दावी मुख चंद्रमा दावी दावी म्हणजे दाखवणे मुखचंद्रमा मुखचंद्रमा म्हणजे चंद्रमाप्रमाणे तुझं मुख चंद्राप्रमाणे तुझं तोंड हे सगळ्यांना दाखव आता इथे दोन घटक कोणते येतात तुझे मुख म्हणजे मुख आणि चंद्रमा आता मी अगोदर सांगितलं तर उपमेय आणि उपमान कसं ओळखायचं जे आपल्याजवळचं असतं ते उपमेय आणि थोडंसं दुर्वर असतं त्याला उपमान असं म्हणतात तर मुख आणि चंद्र याच्यामध्ये आपल्याजवळचं काय आहे मुख आणि मुखाला कशाची उपमा दिलेली आहे चंद्रमाची दुसरं उदाहरण बघा जग ही एक रंगभूमी आहे जग ही एक रंगभूमी आहे पहिल्यांदाच दोन घटक ओळखायचे कोणते ते एक म्हणजे जग आणि दुसरं म्हणजे रंगभूमी आपण वर्णन कसलं करतोय आपण कशाविषयी माहिती सांगतोय आपण जगाविषयी माहिती सांगतोय त्यामुळे जग हे झालं उपमेय तर रंगभूमी हे झालं उपमान अशा प्रकारे रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहेत असं वर्णन केलेलं असतं पुढचं उदाहरण बघा नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी नयन कमल नयन म्हणजे काय नयन म्हणजे डोळे कमल म्हणजे कमळ कमळासारखे तुझे जे डोळे आहेत ते उघडीत हलके जागी हो जानकी सीतेचं दुसरं नाव आहे जानकी असं म्हटलेलं आहे आता नयन कमल हे दोन घटक मिळालेत मग अशी मी तुम्हाला कचोटी सांगितली होती तीच पुन्हा लावायची आहे उपमेय आणि उपमान ओळखताना नयन आणि कमल याच्यापैकी आपण वर्णन कसलं करतोय तर आपण नयनांचं वर्णन नयन म्हणजे डोळे डोळ्यांचं वर्णन करतोय आपल्या जवळचं काय आहे डोळे आहेत त्यामुळे वरील उदाहरणातील उपमेय आहे नयन तर उपमान आहे कमल अशा प्रकारे आणि ते दोन्ही एकच आहे नयन कमल असा शब्द त्यांनी वापरलेला आहे म्हणजेच रूपकलंकारात उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहे असं वर्णन केलेलं असतं आणि जेव्हा ते एकच असं वर्णन केलेलं असतं ते अभिन्न आहे असं सांगितलेलं असतं तेव्हा तिथे अलंकार होतो आता अगोदर जे आपण वाक्य बघितलं होतं तेच वाक्य बघा शेवटी आहे पानावर उठ पुरुषोत्तमा वाट पाहि रमा दावी मुखचंद्रमा सकळी कांसी पुरुषोत्तमा उठ वाट पाळत आहे मुखचंद्रमा तुझा सगळ्यांना दाखव मुख चंद्रमा मुख आणि चंद्रमा हे दोन घटक आहेत उपमेय आपल्या जवळच असतं आपल्याशी संबंधित असतं मुख चंद्रमा यापैकी आपल्याशी संबंधित काय असतं तर मुख आहे त्यामुळे उपमेय होतं मुख आणि उपमान आहे चंद्रमा हा झाला रूपक अलंकार ज्याचं वैशिष्ट्य आपण बघितलं उपमेय आणि उपमान दोन्ही एकच असतात एकरूप असतात असं मानलं जातं दुसरा अलंकार आहे व्यतिरेक व्यतिरिक्त जर आपण फोड केली या शब्दाची तर विशेष स्वरूपाचा अतिरेक उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आता आपण शिकलो उपमेय कसं ओळखायचं आणि उपमान कसं ओळखायचं तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे आपण ज्याचं वर्णन करत आहोत ते ज्याची आपण उपमा देणार आहोत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे श्रेष्ठ हे चांगलं आहे अजून उत्तम आहे असं जिथे वर्णन केलेलं असतं आता हे स्पष्ट कदाचित दिलं नसेल पण आपल्याला त्याचा अर्थ लक्षात घ्यावा लागेल कारण अर्थालंकार आहे त्यामुळे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं जिथे वर्णन केलेलं असतं तिथे व्यतिरेक अलंकार होतो सांज खुले सोन्याहून पिवळे हे पडले होणं संध्याकाळचं वर्णन केलं कवीने खूप छान संध्याकाळी जे पिवळं पिवळं ऊन पडलेलं असतं ना ते अक्षर अक्षरशः सोन्याहून पिवळं आहे असं कवीने वर्णन केलेलं आहे म्हणजे ऊन संध्याकाळचं ऊन आणि सोनं या दोन गोष्टीमध्ये तुलना केलेली आहे संध्याकाळच्या उन्हाला सोन्याची त्यांनी उपमा दिलेली आहे पण उपमा देताना सोन्यासारखं आहे असं म्हटलंय का नाही सोन्या ऊन म्हणजे उपमानापेक्षाही ते श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळे इथे व्यतिरिक्त अलंकार होतो दुसरं उदाहरण बघा सावळाग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलंय सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो लोपतो लपतो या अर्थाने येतो तो, तो। रामचंद्र प्रभू रामचंद्र आणि चंद्र यांच्यामध्ये तुलना केलेली आहे आपल्याला तो ओळखायचं आहे याच्यामधलं उपमेय कोणतं आहे आणि उपमान कोणतं आहे अर्थात निश्चितपणे आपल्याजवळचे प्रभू रामचंद्र असल्यामुळे रामचंद्र किंवा ज्याचं वर्णन करणार आहे असा घटक म्हणजे रामचंद्र त्यामुळे रामचंद्र हे उपमेय आहे आणि आकाशीचा जो चंद्र आहे आभाळातला जो चंद्र आहे ते उपमान आहे रामचंद्र हा चंद्रासारखा आहे असं म्हटलंय का तर नाही आहे रामचंद्राला पाहून अक्षरशः आभाळीचा चंद्र पण लोपतो तो कमी पडतो असं म्हटलेलं आहे म्हणजे उपमान इथे कमी पडतंय असं म्हटलेलं आहे त्यामुळे इथे व्यतिरेक अलंकार निर्माण झालेला आहे व्यतिरेक अलंकाराचं वैशिष्ट्य नेहमी लक्षात ठेवायचं उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं आपण या अगोदर जो अलंकार बघितला होता रूपक अलंकार त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की उपमेय आणि उपमान उप दोघही अभिन्न आहेत एकरूप आहेत पण व्यतिरेक अलंकारामध्ये मात्र उपमेय हे उपमानापेक्षा वरचड आहे असं म्हटलं जातं बघा पुढचं उदाहरण व्यतिरेक अलंकाराचंच अमृता गोड नाम तुझे देवा हे सगळ्या ज्या ओळी आहेत ना याचा अगोदर आपल्याला अर्थ लक्षात घ्यावा लागतो तेव्हाच आपल्याला अलंकारी संकल्पना स्पष्ट होते अमृताहुनी गोड नाम तुझे देवा एक आहे अमृत आणि दुसरं आहे देवाचं गोड नाम कशापेक्षा ना काय श्रेष्ठ आहे त्यात लगेच आपलं वाचतानाच लक्षात येतं अमृतापेक्षाही देवा तुझं नाव श्रेष्ठ आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा त्यामुळे इथे उपमेय आपण वर्णन कशाचं करतोय देवाचं नामस्मरण करतो आहे त्या नामाचं करतो आहे त्यामुळे उपमेय आहे देवाचे नाम तर उपमान आहे अमृत आता इथे अर्थ नीट लक्षात घ्यायचा आहे तुम्ही उपमेय लिहिताना जर फक्त देव लिहिलं तर ते चुकीचं असेल कारण देवाचं नाव इथे म्हटलेलं आहे स्पष्टपणे नाम तुझे देवा असं म्हटलंय तर देवाचे नाव हे झालं उपमेय तर अमृत हे झालं उपमान आणि उपमेय हे उपमानाने उपमानापेक्षा श्रेष्ठ असते त्यामुळेच तिथे व्यतिरेक अलंकार झालेला आहे यातलंच पुढचं आणि शेवटचं उदाहरण बघा व्यतिरेक अलंकाराचं तू माऊलीहून मयाळ तू माऊलीहून मयाळ चंद्राहुनी शीतल चंद्राहुनी शीतल पाणी आहून पातळ कल्लोळ प्रेमाचा आता तू तू म्हणजे काय तू म्हणजे उद्देशून म्हटलेलं आहे तुला उद्देशून म्हटलं आहे आता तू कोण याचा आपल्याला विचार करावा लागेल तर तू म्हणजे परमेश्वर या ओळींमध्ये विशेषतः तू म्हणजे कोण परमेश्वर किंवा गुरु आता एकदाच तू आलेला आहे ते संपूर्ण तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये एकदाच तू आलेला आहे परंतु संपूर्ण ती काव्यरचना ही तूवरती म्हणजे परमेश्वरावरती अवलंबून आहे त्यामुळे सर्व ठिकाणी ज्याचं आपण वर्णन करतोय ते, करतो ते उपमेय म्हणजे तू आणि तुझा अर्थ मी आत्ताच सांगितलं तुम्हाला परमेश्वर किंवा गुरु हे hey, यायला हवं त्यामुळे तिन्ही ठिकाणी त्यामध्ये तुम्हाला उपमेय हे तू तूच येतं आणि तूचा अर्थ तू म्हणजे कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे परमेश्वर किंवा गुरुला उद्देशून म्हटलेलं आहे खाली जे कोष्टक दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघा पहिल्यामध्ये म्हटलं त्यांनी उपमान आणि समान गुण आपल्याला ओळखायचं आहे उपमेय तर आहे तू तू म्हणजे परमेश्वर किंवा गुरु आता उपमान बघा पहिली वाचा तू माऊलीहून मयाळ म्हणजे तूची तुलना कोणाशी केलेली आहे तुला कोणाची उपमा दिलेली आहे माऊलीची माऊली म्हणजे कोण आई उपमान आहे माऊली आणि समान गुण आहे मयाळ मयाळ म्हणजे मायाळू किंवा प्रेमळ तू म्हणजे परमेश्वरा उपमान आहे माऊली आणि समान गुण दोघांमध्ये कोणता आहे मयाळ आहे आता तू माऊलीसारखा मयाळ किंवा माऊली मयाळ असं जर म्हटलं असतं तर ते रूपक अलंकारात गेलं असतं पण इथे हुन शब्द वापरल्यामुळे आता बघायची ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत हून शब्द वापरलेला आहे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं आपणच म्हटलं तर तू हा माऊलीहून म्हणजे परमेश्वरा तू माऊलीहून जास्त मयाळ आहे त्यामुळे व्यतिरिक्त अलंकार होतो म्हणजेच पहिलं उपमान आपल्याला मिळालं आहे माऊली आणि समान गुण आहे दोघांमधला मयाळ मायाळू किंवा प्रेमळपणा दुसरं बघा त्यातलंच तू हे उपमेय पुन्हा आहे चंद्रा होनी शीतल आता इथे पुन्हा तू हा वापरलेला नाही आहे पण आपण अर्थ लक्षात घेताना हे तू विषयीच म्हटलेलं आहे परमेश्वराविषयीच म्हटलेलं आहे हे लक्षात घ्यावं लागतं उपमान त्याने आपल्याला सांगितलेलं आहे चंद्र परमेश्वराला किंवा गुरुला कोणाची उपमा दिलेली आहे चंद्राची उपमा दिलेली आहे पर चंद्राची नुसती उपमा दिलेली नाहीये तर चंद्रा शीतल चंद्रापेक्षाही शीतल असं परमेश्वराला म्हटलेलं आहे शीतल म्हणजे शा थंडपणा सौम्यपणा त्यामुळे समान गुण कोणता आहे शीतलता चंद्राची जी शीतलता असे खरं असं म्हटलं होतं की जगात सर्वात शीतल असा चंद्र असतो पण कवी मात्र म्हणतात की चंद्राहूनही शीतल माझे गुरु आहेत किंवा माझा परमेश्वर आहे त्यामुळे समान गुण कोणता आहे त्यातला शीतलता आणि सर्वात शेवटचं त्यामध्ये आहे पुन्हा उपमेय म्हणजे तू तू आता मला पुन्हा सांगायला नकोच तू हे उपमेय तू हे कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे परमेश्वर किंवा गुरुला उद्देशून म्हटलेलं आहे आणि पाणीयाहून पातळ हे उपमान म्हटलेलं आहे पाणीयाहून पातळ म्हणजे पाणी आपलं जे पाणी असतं ते पाणी जगात सर्वात पातळ असं पाणी असतं असं म्हटलंय पण कवीने त्याच्याही पुढे जाऊन म्हटलेलं आहे की याहून पुन्हा बघा हून शब्द आला हून शब्दाला, शब्दाला म्हणजे पाण्याहून उपमानाहून उपमेय श्रेष्ठ आहे तू हा पाण्याहूनही पातळ आहे समान गुण त्यांनीच सा आपल्याला सांगितलेला आहे पातळपणा अशा प्रकारे व्यतिरेक अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते पण त्या अगोदर आपल्याला त्या ओळींचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो अशा निर्तीने आपण रूपक अलंकार आणि व्यतिरेक अलंकार अभ्यासला तिसरा अलंकार आहे यावर्षीचा आपला दृष्टांत अलंकार शब्द जरी कठीण वाटला तरी तो अलंकार मला वाटतं सर्वात सोपा अलंकार आहे दृष्टांत म्हणजेच दाखला किंवा उदाहरण एखादी गोष्टीचं वर्णन आपण करतो की एखादी गोष्ट समजावून सांगतो पण बरेचदा ती समोरच्याला पटतेच असं नाही तुम्हाला शाळेत बघा शिक्षक बरीच गोष्ट सांगतात मुलांना असं वागा मुलांना हे करा काही मुलं ऐकतात काही मुलं ऐकत नाहीत का ऐकत नाहीत कारण त्यांना त्यातलं गांभीर्य कळत नाही पण जेव्हा शिक्षक ती गोष्ट समजावून सांगतात तो विचार समजावून सांगतात त्यासाठी वेगवेगळी उदाहरणं देतात तेव्हा मात्र आपल्याला ती गोष्ट पटते म्हणजेच एखादी गोष्ट एखादा विचार जर आपल्या डोक्यात रुजवायचा असेल जर आपल्याला एखाद्याला पटवून द्यायचं असेल तर त्यासाठी उदाहरण देणं खूप गरजेचं असतं आणि हे उदाहरण जेव्हा दिलं जातं ना तेव्हाच त्याला दाखला म्हणतात तेव्हाच त्याला दृष्टांत म्हणतात आणि हे उदाहरण जिथे जिथे मराठी काव्यामध्ये आलेलं आहे तिथे तिथे दृष्टांत अलंकार झालेला आहे आपल्याकडे संत कवींची खूप मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला मराठी साहित्यामध्ये त्यांचं योगदान अनन्य साधारण आहे आणि त्यातही संत तुकोबा रायांचे विचार हे संपूर्ण जगाला मार्गदर्शक तर आहेतच पण मराठी साहित्यात काव्याच्या दृष्टीने आणि त्यातही अलंकाराच्या दृष्टीने त्यांची एक एक ओळ खूप महत्त्वाची ठरते म्हणूनच या दृष्टांचं अलंकाराचं पुढचं उदाहरण आहे संत तुकोबा रायांचाच अभंग आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा ते देवाकडे मागणी करत आहेत देवाकडे काय मागणी करतात देवा मला लहान ठेव लहानपण दे लहानपण ठेव म्हणजे शरीराने लहानपण दे का नाही मला लीनता दे मला कमीपणा दे मला नम्रता दे इतरांमध्ये जो अहम असतो जो इगो असतो तो मला नको आहे हे देवा मला मनाने नेहमी सौम्य मला नेहमी लहानच ठेव हे थे लहानपण ते परमेश्वराकडे मागत आहेत का मागत आहेत आता हा तर विचार झाला त्याने सांगितला की देवा मला लहान ठेव ठीक आहे आपण पण मानलं चुकोबा आहे म्हणतात लहान राहिलं पाहिजे बरोबर आहे पण एखादा मुलगा प्रश्न विचारू शकतो का राहिलं पाहिजे या काचं उत्तर म्हणजेच उदाहरण आणि या काचं उत्तर म्हणजेच दृष्टांत अलंकार आणि चुकोबा अतिशय सुंदर उदाहरणं दिलेत बघा मुंगी साखरेचा रवा मुंगीचा आकार कसा असतो खूप मोठा असतो का नाही मुंगी छोटीच असते मुंगी लहानच असते पण त्या लहानशा मुंगीला साखरेचा रवा गोडगोड साखरेचा रवा खायला मिळतो ती जर मोठी असती तर तिला कदाचित ती साखर खायला मिळाली असती का नाही तर ती छोटी आहे तिच्यामध्ये लहानपण आहे म्हणून तिला साखर खायला मिळते म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा मला लहानच ठेव मला लहानपण दे कारण त्या मुंगीसारखं का गोड पण मला मिळू दे तर मुंगीसारखे साखरेचा रवा मला खायला मिळू दे याच्यावरती असे उदाहरण देऊन त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात संत तुकोबाराय देवाकडे कोणते मागणे करत आहेत तर कोणते मागणे देवा मला लहान ठेव किंवा लहानपणाचे मागणे करत आहेत त्यानंतर त्यासाठी त्याने उत्तम उदाहरण कोणाचं दिलंय मुंगीचं दिलंय मुंगीला काय प्राप्त होतं मुंगीला काय मिळतं लहान असल्यामुळे साखरेचा रवा अतिशय सोप्या शब्दात उदाहरणाच्या सहाय्याने सांगितल्यामुळे बघा हा विचार किती लवकर पडतो बरं हे तर त्याने सांगितलं की लहान असल्यामुळे मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतो त्यामुळे मला लहान ठेव पण जर मी मोठा झालो तर अहम आला इगो आला तर त्याचा काय दुष्परिणाम होतो त्यासाठी देखील त्यांनी उत्तम उदाहरण दिलं त्यासाठी देखील त्यांनी उत्तम दृष्टांत सांगितलेलं आहे बघा काय ऐरावतरत्न थोर ऐरावत कदाचित हा शब्द आपण नवीन ऐकला असेल पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये पुराण काळामध्ये जेव्हा सागर मंथन झालं समुद्र मंथन झालं तेव्हा त्यातनं जी रत्न निघाली त्यामध्ये ऐरावत नावाचा हत् हत्ती निघाला होता हत्ती हा रत्न निघाला होता त्या हत्तीचं नाव होतं ऐरावत हा जो ऐरावत हत्ती आहे ना तो हत्ती म्हणजे मोठाच असतो पण त्याची तो जगातला सर्वोत्कृष्ट हत्ती होता ऐरावत होता मात्र तो इंद्रदेवाचा हां देवांचा राजा जो इंद्र आहे ते इंद्रदेवाचा तो वाहन होता आणि वाहन असल्यामुळे इंद्रदेवाकडनं त्याला अंकुशाचा मार अंकुशी हत्यार इंद्रदेवाकडे जे होतं त्याचा मार त्याला खावा लागत होता ऐरावत रत्न आहे एवढं मोठं आहे तरी देखील त्यास अंकुशाचा मार खावा लागतो म्हणून आहे म्हणतात म्हणून संत तुकाराम म्हणतात देवा मला त्या ऐरावतासारखा मोठा बनवू नकोस मला त्या मुंगीसारखा लहानच बनव कारण मुंगी लहान असते पण तिला साखरेचा रवा खायला मिळतो आणि ऐरावत एवढं थोर रत्न आहे पण त्याला अंकुशाचा मार खाण्याची यातना सहन करावी लागते त्यामुळे देवा मला लहानच ठेव अशा प्रकारे त्याने दृष्टांत अलंकार सांगितलेला आहे संत तुकारामांची अनेक उदाहरणं अनेक अभंग आपल्याला अभ्यास येतील ज्यामध्ये त्याने दृष्टांत अलंकार सांगितलेला आहे बघा यातलं पुढचं उदाहरण आहे चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना जसं चंदनाचं झाड असतं ना त्याचं मूळ घ्या त्याचं खोड घ्या त्याचं पान घ्या काय असतं सुगंधित त्याच्या कणाकणात तनात मनामनात सुगंध भरलेला असतो अगदी त्याचप्रमाणे जो सज्जन माणूस असतो जो उत्तम माणूस असतो जो चांगल्या विचारांचा माणूस असतो त्याच्याही प्रत्येक कृतीत वागण्यात नसा नसा तुम्हाला सुंदरता आणि सद्गुण मिळतात जसं चंदनामध्ये सुगंधाचा सद्गुण असतो तसं सज्जन माणसामध्ये दे देखील सद्गुणांचा संग्रह केलेला असतो त्यामुळे संत तुकोबा राय म्हणतात की आपण कोणाच्या संगतीत असायला पाहिजे बघा एखाद्या माणसाचं जर आपल्याला चारित्र्य जाणून घ्यायचं असेल ना तर तो कोणाच्या सहवासात राहतो हे सर्वात जास्त महत्वाचं असतं आपले मित्र ठरवत असतात की आपण कशा पद्धतीने पुढे बनणार आहोत मित्र मैत्रिणी त्याने आपण ठरत असतो त्यामुळे आपण नेहमी उत्तम माणसांच्या संगतीत राहायला पाहिजे हा विचार पटवून देताना संत तो बरं आहे चंदनाचं उदाहरण देतात संगतीत असावं ते चंदनाच्या संगतीत असावं ज्याने आपल्याला सुगंधच मिळेल आणि संगतीत असावं तर ते सज्जन माणसांच्याच संगतीत असावं ज्यांच्याद्वारे आपल्याला निश्चितपणे नेहमी सद्गुणच मिळतील अवगुण सापडूनही मिळणार नाहीत अवगुण म्हणजे वाईट गुण सज्जन माणसामध्ये अवगुण सापडूनही मिळणार नाहीत आता हे झालं उदाहरण याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेत बघा संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात खूप सोपं आहे आपण आताच पाहिलं कोणत्या दोन गोष्टी एक म्हणजे चंदन आणि दुसरं म्हणजे सज्जन माणूस चंदन आणि सज्जन माणूस चंदनाचा विशेष गुण सांगायची गरजच नाही आहे सगळ्यांनाच माहिती आहे चंदनाचा विशेष गुण म्हणजे सुगंध त्याच्या तनामनात भरलेला जो सुगंध आहे तो त्याचा विशेष गुण आहे तर संतांचा संत म्हणजे सज्जन मंडळी हां चांगली मंडळी चांगली माणसं तर संतांचा विशेष गुण कोणता आहे तर संतांमध्ये देखील एकही अवगुण सापडत नाही ते पूर्णपणे गुणांनी परिपूर्ण भरलेले असतात यातूनच आपण दृष्टांत अलंकाराची वैशिष्ट्य सांगू शकतो की या दृष्टांत अलंकारामध्ये एखादी गोष्ट पटवून दिली जाते आणि ती पटवून देण्यासाठी उत्तम उत्तम आपल्याला पटतील अशा उदाहरणांचा वापर केला जातो अशा रीतीने आपण तिसरा अलंकार बघितला आणि आता या तर चौथा आणि शेवटचा अलंकार बघणार आहोत चेतन गुणोक्ती अलंकार चेतन गुणोक्ती चेतन हा शब्द आपण मराठीपेक्षा विज्ञानामध्ये ऐकलेला आहे चेतनाक्षमता सचेतन अचेतन हे शब्द आपले आलेले आहेत माणसाप्रमाणे जी व्यक्तिकृती करते म्हणजे माणूस जो असतो तो आपण चेतन म्हणू शकतो तर इतर ज्या गोष्टी माणूस सोडून इतर ज्या गोष्टी आहेत इतर ज्या वस्तू आहेत किंवा इतर ज्या संकल्पना आहेत त्यांना आपण अचेतन म्हणतो माणूस जे जे करू शकतो खातो पितो बसतो उठतो रडतो गातो ह्या ज्या कृती माणूस करू शकतो ना त्या जगातील इतर कोणताही घटक करू शकत नाही मात्र जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं चाफ्याचं ता फुल जेव्हा आपण पाहिलं होतं तेव्हा चाफा बोले ना चाफा चालेना चाफा खंत करी काही केला फुले ना चाफा बोलूच शकणार नाहीये तरी देखील चाफ्याविषयी असं वर्णन का बरं केलेलं आहे कारण चाफा हा माणसाप्रमाणे कृती करतो अशी कवीची कल्पना आहे आणि माणूस सोडून इतर जगातील कोणताही घटक जेव्हा माणसाप्रमाणे कृती करतो असं जिथे वर्णन आलेलं असतं तिथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुन हे उदाहरण आहे डोकी अलगद घरे उचलती डोकी घरं काय करतायत आपली डोकी उचलत आहेत सकाळ होते आणि कवीने वर्णन केलेलं आहे ते तर डोकी अलगद घरे उचलती घराने डोकी उचल घराना डोकं असतं का डोकं माणसानं असतं पण कवीने कल्पना मात्र तशी केलेली आहे म्हणजे माणूस सोडून इतर घटक जेव्हा माणसाप्रमाणे कृती करतात असं वर्णन जिथे आलेलं असतं तिथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो उदाहरणार्थ बघा झडकरी मग बोले शेवंती ती उठून मदसम जगती या फूल नाहीच अन्य सुबकची पिवळा हा रंग माझा पाहना मधुर मम सुगंधा कोण घेना शहाणा शेवंती आपल्या स्वतःच्या रूपावरती स्वतःच्या गुणावरती अगदी मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते शेवंतीचं फूल जे आपण पाहिलेलं असतं ते फूल, फूल असं म्हणू शकतं का नाही पण कविनाशी कल्पना तर केलेली आहे माणसाप्रमाणे माणसं नेहमी म्हणतात मी किती श्रेष्ठ आहे मी किती सुंदर दिसतो मी किती हुशार आहे असं माणूस नेहमी करतो ना पण इथे शेवंती म्हणते इतरांपेक्षा की माझ्यासारखं जगात दुसरं कोणीही फूल नाही आहे माझा पिवळा रंग किती सुंदर आहे माझा सुगंध किती छान येतो असं शेवंती म्हणते प्रत्यक्षात शेवंती असं म्हणू शकत नाही पण कवीने ना अशी कल्पना केली आहे की ती माणसाप्रमाणे बोलते आणि ज्या माणसाप्रमाणे असं बोलते असं म्हटलं आहे त्यावेळी तिथे चेतन गुणोक्ती अलंकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो बघा याचंच उदाहरण आहे नित्याचेच दुःख होते उशागती बसलेले तोच अवचित आले सुख ठोठावीत दार नित्याचेच म्हणजे रोजचेच रोजच दुःख होतं उशाजवळ बसलेलं आता दुःख कधी बसू शकतं का उषाजवळ नाही पण हा चेतन गुणोक्ती अलंकार आहे दुःख ही संकल्पना माणसाप्रमाणे वागू शकते आणि जेव्हा माणसाप्रमाणे वागते तेव्हाच कोणता अलंकार होतो चेतन गुणोक्ती अलंकार म्हणून नित्याचेच दुःख होते उशागती बसलेले तोच चवचित आले सुख ठोठावीत दार तेवढ्यात दार ठोठावत आलो कोण सुख आता सुख म्हणजे काय माणूस आहे का दार ठोठावत हो यायला पण नाही कवीने कल्पना मात्र अशीच केलेली आहे की माझ्याजवळ रोजच ते दुःख उशाजवळच बसलेलंच होतं पण अचानकच अवचितच तेवढ्या तिथे सुख दार ठोठावत आलं त्यामुळे सुख आणि दुःख या खरं तर माणसासारख्या कल्पना नाही आहेत माणूस जसं वागतो तसं सुख दुःख वागत नाही आहेत पण कविते मात्र कवितेमध्ये मात्र कवीने या कल्पना केल्या आहेत त्यामुळे तिथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो बघा याच्यावरचे प्रश्न वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या अचेतन म्हणजे निर्जीव वस्तू निर्जीव संकल्पना किंवा ज्या मानवी घटक नाही आहेत कोणत्या आहेत वरती येस सुख आणि दुःख अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात आपण आताच म्हटलं अचेतन गोष्टी कोणकोणत्या आहेत अचेतन गोष्टी आहेत सुख आहे आणि दुःख आहे त्या कोणकोणत्या क्रिया करतात तर दुःख काय करतं नित्याचेच उशाजवळ बसतं तर सुख काय करतं दार ठोठावतं मानवी आहेत का माणसाप्रमाणे आहेत का उशाजवळ बसून राहणं आणि दार ठोठावणं माणसंच करतात ना असे होय याचं उत्तर हे आहे होय त्या मानवीच कृती आहेत अशा पद्धतीने आपण चेतन गुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्य सांगू शकतो की अचेतन वस्तूंना निर्जीव वस्तूंना तिथे सजीव किंवा सचेतन आहे असं मानलं जातं इतकंच नाही तर सजीवांप्रमाणे किंवा माणसांप्रमाणे ते वागतात असं देखील म्हटलं जातं तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो यातलं सुंदर शेवटचं उदाहरण आहे बघा मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मूकपणी मंगल मंगल म्हणजे पवित्र सुंदर असं गाणं म्हणतंय कोण म्हणतंय रजनी रजनी कोण आहे गायिका आहे का मुलगी आहे का नाही रजनी हा अर्थ इथे समानार्थी अर्थ आहे हा अर्थ रात्रीसाठी वापरलेला आहे रात्र सुंदर सुंदर गाणं म्हणत आहे पवित्र मंगल असं गाणं म्हणत आहे तसा त्याचा तस अर्थ होतो आता पुन्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रात्र ही माणसाप्रमाणे कृती करते कारण गाणं फक्त माणूस म्हणतो तर रात्र माणसाप्रमाणे कृती करते असं म्हटलेलं आहे त्यामुळे चेतन गुणोक्ती अलंकार होतो बघा याच्यावरचे प्रश्न प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट कोणती अचेतन गोष्ट आहे रजनी रजनी किंवा रात्र अचेतन गोष्टीने केलेली कृती म्हणजे रजनीने केलेली कृती रात्रीने केलेली कृती कोणती मंगल मंगल गीत म्हणणे आणि अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे कशी आहे माणसाप्रमाणे आहे माणूस जसा वागतो त्याप्रमाणे ही कृती आहे अशा पद्धतीने आपण आज चार अलंकार अभ्यासले त्याच्यावरचेच हे काही प्रश्न बघूया एक उदाहरण दिसतंय आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरे जरवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार ला संत तुकोबा रायांचंच हे वाक्य आहे हे पद आहे तेव्हा मला लहान ठेव मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतो ऐरावत रत्न थोर आहे पण त्याला अंकुशाचा मार खावा लागतो बघूया त्याच्यावरचे प्रश्न संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात हे मागणे कोणते मागणे लहानपण देवा मला लहान ठेव रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो काय सहन करावा लागतो अंकुशाचा मार खूप स्पष्टरित्या आहे मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते प्राप्त होते म्हणजे मिळते काय मिळतं साखरेचा रवा संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात कोणती गोष्ट पटवून देतात यात पूर्ण ओळींद्वारे ते काय सांगतात की लहानपणात सुख असतं त्यामुळे देवा आपल्याला देवाने आपल्याला लहान लहानच ठेवायला हवं आणि शेवटचं आहे मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात यातना म्हणजे दुःख कोणत्या उदाहरणाने ते सांगून देतात ऐरावत ऐरावत हा थोर रत्न आहे पण त्या संकुशाचा मार खावा लागतो अशा पद्धतीने आज आपण अलंकार अभ्यासले अजूनही तुम्हाला यामध्ये काही संकल्पना स्पष्ट व्हायच्या असतील तर जरूर या व्हिडिओवर तुम्ही कमेंट करा आवडलं असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा इतरांना त्याविषयी सांगा आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा तास घेऊन मला निश्चितपणे खूप आनंद झाला तुम्हालाही आनंद झालाच असेल यानंतर आपले इतर तास होणार आहेत त्यामध्येही आपण अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न घेणार आहोत तूर्तास मात्र इथे पुरे करतो धन्यवाद